पाठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या 20 मेच्या भागात आपण पाहू शकतो की अद्वैत नेत्राच्या गावी वावोशीला गेलेला असतो. नेत्रा अद्वैतला खाण्यासाठी पोहे व शेव अद्वैतला खूपच आवडतात. तर अद्वैत ही नेत्राला, तू देखील दिवसभरात काहीच खाल्लेलं नाहीस, तू देखील माझ्यासोबत पोहे आणि शेव खा असं म्हणतो व दोघं मिळून पोहे आणि शेव खाऊ लागतात. दुसरीकडे केतकी काकू इंद्राणीला, तू या घरामध्ये नक्की का आली आहेस असा प्रश्न करतात. तो प्रश्न ऐकून इंद्राणी खूपच चिडते. पण तेव्हा केतकी काकू, मला तुम्हाला तसं विचारायचं नव्हतं, खरं तर तुम्ही या घरामध्ये काय काम करताय असं मला विचारायचं होतं असं म्हणते. तेवढ्यातच इंद्राणी केतकी काकूंचा हात पाहते व केदार गेले किती वर्ष झाले बेपत्ता आहे असं म्हणते व सोबतच तुमच्या नशिबात सौभाग्यवतीचा मृत्यू आहे असं म्हणते. हे ऐकताच केतकी काकू खूपच हळव्या होतात व म्हणजेच केदार जिवंत आहे का असं इंद्राणीला विचारतात. तेवढ्यातच रुपाली तिकडे येते व दोघंही त्यांचं बोलणं बंद करतात. केतकी काकूही तिकडनं निघून जातात. रुपाली इंद्राणीला केतकी नक्की काय विचारत होती असा प्रश्न करते. पण इंद्राणीच रुपालीला तू केदारसोबत नक्की काय केलेस असं विचारते. पण रुपाली, मला केदारबद्दल काहीच माहिती नाही असं इंद्राणीला सांगते. इकडे नेत्रा सर्वांसाठी जेवण करते व नंतर ती जेवणाची भांडी उचलून आतमध्ये नेत असते. पण तेवढ्यातच आजोबा व अद्वैत तिला अडवतात व तू आता खूप कामं केली आहेस, तू आता विश्रांती कर असं म्हणतात. एवढ्यातच केतकी काकू नेत्राला फोन करतात व केदार जिवंत आहे ही गोड बातमी नेत्राला देतात. हे ऐकून नेत्रा खूपच खुश होते व सोबतच तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं असं विचारते. तेव्हा केतकी काकू, हे मला इंद्राणीने सांगितलं आहे असं नेत्राला सांगतात व फोन ठेवून देतात. दुसरीकडे शेखर ही साधू बुवांनी जे सांगितलेलं असतो त्याचाच विचार करत असतो व सोबतच अद्वैत व नेत्राचं लग्न कशा प्रकारे होऊ शकतं, हे दोघंही लग्न करायला तयार होतील का याचाच विचार तो करत असतो. दुसरीकडे अद्वैत नेत्राला, मला तुमचं गाव बघायचं आहे असं म्हणतो. त्यामुळे नेत्राही अद्वैतला गाव दाखवायला घेऊन जाते. नेत्रा अद्वैतला नदीच्या किनारी घेऊन जाते. तेवढ्यातच तिचा पाय मुरगळतो. त्यामुळे अद्वैत नेत्राला उचलून घरी घेऊन जातो. दुसरीकडे शेखर त्याच विचारामध्ये असतो. तेवढ्यातच तेजस तिकडे येतो व शेखरला, तुम्ही नक्की कोणता विचार करताय असं विचारू लागतो व सोबतच तुम्ही माझ्याबरोबर सगळं काही शेअर करू शकता असं म्हणतो. त्यामुळे अखेरीस शेखर तेजसला, मला अद्वैतच्या लग्नाचा विचार होतोय व अद्वैतने नेत्रासोबत लग्न करावं असं मला वाटतंय असं म्हणतो. हे ऐकताच तेजस अद्वैत व नेत्राचं लग्न कसं काय होऊ शकतं असं म्हणतो. तेव्हा शेखर, नेत्रा ही अद्वैतचं सुरक्षा कवच आहे व जर अद्वैतने दुसरं कोणाशी लग्न केलं तर नेत्रा त्याच्यासोबत सतत राहू शकत नाही असं तेजसला सांगतो. त्यामुळे तेजसलाही शेखरचं म्हणणं पटतं. तर शेखर, तू ही गोष्ट दुसरं कोणालाच सांगू नकोस, पण या बाबतीत मला मदत कर असं तेजसला म्हणतो. त्यामुळे आता तेजस शेखरची मदत करेल का? तेजस व शेखर मिळून अद्वैत व नेत्राचं लग्न जमून देऊ शकतील का हे आपल्याला पुढील भागात लवकरच पाहायला मिळेल. तोपर्यंत झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा निरूप मराठीला. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.